नाणेफेकीचं नशिबाची साथ ही दोडामार क्रिकेट संघाच्या बाजूने पाहायला मिळतंय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय फलंदाजीसाठी निमंत्रण अजय नावाचा फलंदाज स्ट्राईक एंडला स्ट्राईक एंडला अजय नॉ स्ट्राईक एंडला राजेश वांगणकर नावाचा फलंदाज दोडामार क्रिकेट संघाकडून प्रथम फलंदाजी करताना षटोप्लेट पर दिसतो चेंडू फाईन लेगच्या दिशेने चेंडू टलवण्याचा प्रयत्न होता एकेरी धाव पूर्ण करतोय आणि एकेरी धाव संख्येने अजय आपलं खातं उघडतोय सांघिक धाव संख्या पोचते धाव फलकावरती ती नाममात्र एक धाव धाव फलकावरती फ्रेंडशिप चेन्वन संघ आपला बारावा खेळाडू कॉमेंटरी बॉक्स मध्ये अपेक्षित आहे गोपाळ भट्टा प्रारंभीचं षटक फ्रेंडशिप चेन्वन संघाकडनं सलीम नावाचा गोलंदाज साताळताना दिसतोय तो थेट या कॉमेंटरी बॉक्स एंडकडनं पंचांच्या उजव्या साईडने गोलंदाजीसाठी सज्ज तो राजेश वांगणकर या नावाच्या फलंदाजीसाठी सुरेख चेंडू ड्राईव्ह करतोय गोलंदाजाच्या डोकेवरनं चेंडू येतोय सीमा पार होतोय चार धावांसाठी या इनिंग मधील पहिल्या चौकाराची नोंद होते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक ताकदवंत संघ एक बलाढ्य संघ ज्याची गणना केली जाते आणि कित्येक वर्ष कर्णधार गोपाळ भट्टा याच्या नेतृत्वाखालील फ्रेंडशिप चेन्वन संघ आणि त्यांची गाठ पडते ती दोडामार क्रिकेट या संघाशी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय स्ट्राईक एंडला राजेश वांगणकर सुरेख चेंडू ऑफ स्टंपवरचा बॅकफुटवरती जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न असफल ठरतोय तो राजेश वांगणकरचा सलीम याच्या षटकामध्ये निर्धाव चेंडूने सांगत होते पहिले षटक हे फ्रेंडशिप चेन्वन संघाकडनं हाताळताना दिसतोय तो सलीम नावाचा गोलंदाज कालचा दिवस जर पाहिला तर कालच्या रात्री अभिजित दुधे आणि गौरेश नागवेकर या दोन गोलंदाजांनी कालचा दिवस गाजवला होता पुन्हा एकदा सुरेख चेंडू ओव्हर पिच प्रकारचा चेंडू लॉगन सीमारेषेच्या बाहेर सहा धावांसाठी या इनिंग मधील पहिल्या षटकाची नोंद होते ती अजय याच्या बॅट मधून केलेली आहे मुंबई वाशी या ठिकाणचं डीवाय पाटील स्टेडियम आहे त्याची लाईट व्यवस्था ही राजू वडवलकर यांनी केलेली आहे ओव्हर पिच प्रकारचा चेंडू आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतोय तो राजेश वांगणकर नावाचा फलंदाज सलीम पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज उजव्या हाताचा गोलंदाज सुरेख चेंडू आत येणारा चेंडू सन्मान देतोय त्या चेंडूवरती आणि त्याचबरोबर एकेरी धाव पूर्ण करतोय राजेश वांगणकर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय सांघिक धाव संख्या धावफलकावरती ती 12 धावा बिनबाद धावफलकावरती नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दोडामार क्रिकेट संघ आपण कुठे असाल तर कृपया मैदानावरती थोडा अडथळा आहे तो बाहेर करा शाना नंबरचे खेळाडू आहेत कोण
गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो गवस नावाचा गोलंदाज. थोडीशी दुखापत होते ते राजेश वाईंगणकर साठी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 12 धावा बिनबाद धावफलकावरती दोडामार्ग क्रिकेटर्स संघ प्रथम फलंदाजी करतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर टोपीवाला बोर्डिंगच्या मैदानावरती. मात्र या स्पर्धेचा कालचा दिवस जर पाहिला तर एका टोपीवाला बोर्डिंगच्या मैदानावरती एक इतिहास लिहिला गेला कालच्या दिवसामध्ये. तो म्हणजे विजय प्रियसी गवंडेवाडा वर्सेस आरव्ही 11 कोरेगाव या दोन संघादरम्यान. कारण सुरुवातीचा सामना टाय झाला, त्यानंतर सुपर ओव्हरमधीलही सामना टाय झाला होता आणि बॉल आउट या निर्णयावरती शेवटच्या क्षणी बाजी मारतोय तो विजय प्रियसी गवंडेवाडा संघ. मधल्या इष्टेवरचा चेंडू खेळण्याचा पवित्र होता ऑन साईडला, मात्र योग्य वेळी चेंडू बॅटवरती येत नाही, त्यामुळे मिस टाईम होतोय. धाव घेण्याचा कुठचाही प्रयत्न नाही दोन्ही फलंदाज. तो म्हणजे राजेश वाईंगणकर त्याच्या जोडीला अजय नावाचा फलंदाज. उजव्या त्याचा गबर्स हा गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय. फ्रेंडशिप चेअरमन संघाकडनं ऑफ नंबरचा बराचसा बाहेरचा चेंडू. पंच मंगेश धुरी अवंतर धावेचा इशारा करतायत आणि अवंतर धावेने सांघिक धावसंख्या पोचताय ते धावफलकावरती. 13 धावा बिनबाद धावफलकावरती. गवस पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजीसाठी. आडव्या बॅटने सुरेख फटका निघतोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जवळ. चेंडू वन बाउन्स चार धावांसाठी. गवस नावाचा गोलंदाज गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय आणि शॉर्ट प्लॅन पद्धतीचा चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी. पुन्हा एकदा खराब चेंडू होता, उलटाच प्रकारचा चेंडू. एक नामी संधी होती फलंदाजाकडे मोठा फटका खेळण्याची, मात्र ही नामी संधी वाया दबडली जाते फलंदाजांकडनं. पंचांचा इशारा येतोय अवंतर धावेचा आणि अवंतर धावेने सांघिक धावसंख्या पोचते धावफलकावरती. 18 धावा बिनबाद धावफलकावरती. दोडामार क्रिकेट संघ नाणेफेक जिंकतोय टोपीवाला बोर्डिंगच्या या आलिशान खेळपट्टीवरती प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आणि निमंत्रण देतोय शतरक्षणासाठी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक बलाढ्य ताकदवंत संघ फ्रेंडशिप चेन्वन संघासाठी. कित्येक वर्ष गोपाळ भट्टा याच्या नेतृत्वाखालील फ्रेंडशिप चेन्वन संघ प्रतिनिधित्व करताना दिसतोय. बॅटची कडा घेतोय यष्टीरक्षक गोपाळ भट्टाकडे. संधी होती फलंदाजाला बाद करण्याची, मात्र ही नामी संधी वाया दबडली जातोय गोपाळ भट्टाकडनं आणि एकेरी धाव नोंदली जाते ती राजेश वाईंगणकरच्या खाते. 19 धावा धावफलकावरती बिनबाद. दुसरं षटक प्रगती पदावर निर्धारित. 6 षटकांचा सामना, 6 षटकांचा विचार केला असता 60-70 धावा जमवणं नितांत गरजेचं आहे प्रथम फलंदाजी करताना. आता मात्र सुरेख चेंडू म्हणावं लागेल ऑफ स्टंपरचा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अजय याचा असफल ठरतोय. तर या षटकामध्ये निर्धाव चेंडू गणला जातोय तो गवस याच्या गोलंदाजीवरती. सुरेख परती म्हणावी लागेल ती गवस या गोलंदाजाची. स्ट्राइक एंडला अजय साठी हा चेंडू. पुन्हा एकदा शॉर्ट प्लॅन पद्धतीचा चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. गगनचुंबी षटकार पाहायला मिळतोय तो अजय याच्या बॅटमनना. आणि या सुंदर षटकारसाठी ऐकूया डीजे कडनं एक सुंदर संगीत. प्रकाश तामणकर, पांडुरंग देऊलकर, आदा. प्रारंभीचे दोन षटक 12 चेंडूंचा खेळ समाप्त. 25 धावा धावफलकावरती आणि नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय हा या दोन षटकावरती सार्थकी लागताना दिसतोय तो दोडामार्ग क्रिकेट या संघासाठी. राजेश वाईंगणकर या खेळाडूशी निश्चितच बराचसा टेनिस क्रिकेटचा अनुभव आणि ज्या गोवा राज्यातील ज्याला हार्टबीट हिटर ओळखलं जातं तो राजेश वाईंगणकर. कित्येक वर्ष ध्रुव पारसे गोवा संघाचं ज्याने प्रतिनिधित्व केलं होतं तो मात्र आज दोडामार्ग क्रिकेट संघाकडनं खेळताना दिसतोय आणि त्याच्या जोडीला अजय नावाचा गोलंदाज. नंबर 3 वरती गौरेश कांबळी सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सलीम झेल खाली येतोय आणि पहिला ब्रेक थ्रू देण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो विकेट टेकर गोलंदाज गौरेश कांबळी फ्रेंडशिप चेन्वन.
नवीन फलंदाज त्याची वर्णी लागते ती मैदानात नंबर 3 या क्रमांकावरती म्हणजे वन डाऊन या पोझिशनवरती तो साहिल वैंगणकर नावाचा फलंदाज. राजेश वैंगणकर बद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी, ज्याने महापंच्या मैदानावरती 6 चेंडूंवरती 6 धावांची आवश्यकता होती आणि मुंबईचा गोलंदाज राहुल ज्याने पहिले 5 चेंडू निर्धाव टाकले होते आणि शेवटच्या चेंडूवरती राजेश वैंगणकरने षटकार ठोकला होता आणि आपल्या संघाला अंतिम विजेतेपद मिळवून दिलं होतं. षटफलंदाजीचा चेंडू त्याचं स्वागत होतं. चंद्रदीप धुरी, प्रकाश तामणकर आदा. तिसरं षटक प्रगती पथावर फ्रेंडशिप चंदवन संघाकडनं गौरवश कांबळे याच्या स्वरूपात. आता मात्र सुरेख परती होते, एक वेगवान चेंडू थेट विसावतोय तो यष्टिरक्षक गोपाळ भट्ट याच्या निर्धाव चेंडूने सांगता होते या षटकातील चेंडूची आणि पुन्हा गोलंदाजीसाठी सज्ज तो एक वेगवान गोलंदाज गौरवश कांबळे नावाचा. स्ट्रायकरला सलामीवीर अजय अजूनही मैदानात पाहायला मिळतोय. त्याच्या जोडीला नंबर 3 वरती म्हणजे वन डाऊन पोझिशन वरती राहुल वैंगणकरची वर्णी लागते ती नॉन स्ट्राइक एंडच्या दिशेने. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न सलामीवीर अजय, झेल खाली गोपाळ भट्टा. गोपाळ भट्टाच्या हातना कुठचीही चूक होत नाही तर अजयची खेळी समाप्त दोडमार्ग क्रिकेट संघासाठी. आणि ऐकूया एक सुंदर संगीत. धुरी, दादा धुरी मंडप डेकोरेटर्स अँड कॅटर्स. लक्षात ठेवा एकच नाव, भेटायला विसरू नका बाबू धुरी यांना. काळबादेवी मंडप डेकोरेटर्स अँड कॅटर्स, धुरीवाडा मालवा. नवीन फलंदाज अविनाश या नावाचा मैदानात वर्णी लागतोय तो राहुल वैंगणकर याला साथ देण्यासाठी. दोन्ही मधल्या फळीतील फलंदाज मैदानावरती पाहायला मिळत आहेत तर गौरेश सज्ज होतोय तो गोलंदाजीवरती फ्रेंडशिप चेंडवन संघाकडनं. सुरेख फटका म्हणावा लागेल, थेट गोलंदाजाच्या डोकेवरनं चेंडू खेळतोय. जॉनी डावकऱ्याचा येतोय, क्षेत्ररक्षण करतोय. तोपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी दोन्ही फलंदाजांकडे आणि एकेरी धाव संख्येने अविनाश आपलं खातं उघडतोय आणि सांघिक धाव संख्या पोचतोय ती 30 धावा दोन कडींच्या मोबदल्यात. दोन्ही सलामीवीर राजेश वैंगणकर त्याच्या जोडीला अजय हे एका पटोपाठ एक माघारी परत आहेत. फलंदाजीची जबाबदारी ती अविनाश आणि राहुल वैंगणकर या दोन फलंदाजांकडे. एक सुरेख वेगवान चेंडू थेट विसावतोय तो गोपाळ भट्टाच्या हातामध्ये म्हणजे 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या इनिंग मधील निम्मा षटकांचा खेळ समाप्त, 30 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात. उर्वरित अजूनही 3 षटक 18 चेंडूचा खेळ बाकी. तोपर्यंत ऐकूया डीजे मार्फत एक सुंदर संगीत. लाईव्ह आहे आणि कालच्या दिवसामध्ये 2,00,000 लोकांनी हे लाईव्ह प्रक्षेपण पाहिलेलं आहे. गोलंदाज सज्ज होतोय ज्याने या इनिंगची सुरुवात केली होती फ्रेंडशिप चेंडवन संघाकडनं. तो सलीम सज्ज होतोय, पहिले चेंडूवरती भरकटतोय आणि प्रतिस्पर्धी संघाला अवांतर धाव. 31 धावा धाव फलकावरती दोन कडेंच्या मोबदलात. उजव्या हाताचा फलंदाज स्ट्राइक एंडला दिसतोय आणि उजव्या हाताच्या फलंदाजाला चेंडू बाहेर काढण्यात म्हणजे आउटस्विंग पद्धतीचा चेंडू टाकण्यात यशस्वी होतोय तो सलीम नावाचा गोलंदाज.
साहिल वैंगणकर नावाचा फलंदाज स्ट्रायकरला त्याच्या जोडीला अविनाश नावाचा फलंदाज सुरेख चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ मधीचा चेंडू ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता तो साहिल याचा तो प्रयत्न अपुरा राहतोय चेंडू निर्धाव करला जातोय तो सलीम याच्या गोलंदाजीवरती अतिशय सुरेख परती म्हणावी लागेल फ्रेंडशिप चेडवन संघाची प्रारंभीची दोन षटक 25 धावा बिनबाद अशी सलामी होती त्यानंतर दोन मोहरे हे माघारी परततायत ते म्हणजे अजय आणि त्याच्या जोडीला राजेश वैंगणकर पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ पर्यंतचा चेंडू या हिव्या लॉंगन सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय तो सहा धावांसाठी राहुल वैंगणकर यांच्या बॅटमन आणि सलीम याला धोक्याची सूचना देतोय आपल्या फलंदाजी म्हणणं पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न आता मात्र झेल खाली गोपाळ भट्ट येतोय यष्टीरक्षक तिसऱ्या गाडीच्या मोबदल्यात साहिल वैंगणकरची खेळी समाप्त दोडामार क्रिकेट संघासाठी आणि ऐकूया एक डीजे कडनं सुंदर संगीत मैदानात पावलं टाकतोय तो नॉन स्ट्राइक एंडला साजून नाईक नावाचा फलंदाज स्ट्राइक एंडला अविनाश उजव्या हाताचा फलंदाज दोडामार क्रिकेट संघाचा डीप अलॉंग द कार्पेटचा फटका निघतोय लॉंगात सीमारेषेजवळ शत्ररक्षण होते ते दाजी दुरच आणि एकेरी धाव मिळते अविनाश साठी एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते ती 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात सलामीवीर दोन्ही माघारी परत आहेत आणि त्यापाठोपाठ राहुल वैंगणकर आही माघारी परततोय आणि फलंदाजीची जबाबदारी येते ती साजू नाईक त्याच्या जोडीला अविनाश या मधल्या फळीतील दोन फलंदाजांकडनं सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा हा चेंडू जमिनीलगतचा फटका निघतोय मिड विकेट शत्ररक्षक येतोय शत्ररक्षण करेपर्यंत दुसरीही धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यामध्ये सफल होताना दिसतायत दोन्ही फलंदाज सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल या दोन फलंदाजांचं आणि या दोन धावेने सांघिक धावसंख्या पोहोचते धाव फलकावरती 40 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय पहिल्या इनिंग मधील अजूनही 2 षटक 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि किती धावांचं लक्ष दोडामार्क क्रिकेट संघ उभं करतोय फ्रेंडशिप चेन्वन संघासमोर कालचा दिवस निश्चितच एक या बोर्डिंग मैदानावरती इतिहास लिहिला गेला आणि ज्या ज्या प्रेक्षकांनी कालचा सामना पाहिला निश्चितच मला वाटत नाही की मरेपर्यंत हा सामना विसरतील ज्या ज्या प्रेक्षकांनी लाईव्ह मार्फत हा सामना पाहिला एक अतिशय रोमहर्षक सामना झाला होता गोलंदाजीसाठी सज्ज होतोय पाचव्या षटकावरती तो गौरेश कांबळे नावाचा गोलंदाज चेंडू निर्धाव करला जातोय पाचव्या षटकावरती तो पहिला पहिला अविनाश याच्यासाठी सांघिक धावसंख्या स्थिरावते ती 40 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात अविनाश त्याच्या जोडीला साजू नाईक ही मैदानावरती जोडी दोडामार्क क्रिकेट संघाची नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना तो दोडामार्क क्रिकेट संघ टोपिओला बोर्डिंगच्या मैदानावरती पुन्हा एकदा सुरेख चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ पद्धतीचा चेंडू मात्र ऑफस्टंपरचा खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला प्रयत्न सफल राहतोय चेंडू निर्धाव केला जातोय तो गौरेश कांबळी याच्या गोलंदाजीवरती पाचवं षटक गौरेश कांबळीकडनं हाताळताना दिसतोय तो फ्रेंडशिप चेन्वन संघाकडनं 40 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना दोडामार्क क्रिकेट संघ पुन्हा एकदा सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा हा चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू म्हणावा लागेल ऑफ स्टंप वरती आणि या चेंडूवरती पूर्णपणे बीट होतोय तो अविनाश नावाचा फलंदाज आतापर्यंत सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल एक अचूक टप्प्यावरची गोलंदाजी गौरेश कांबळे याची पाहायला मिळतंय म्हणजे कालचा दिवस जर पाहिला ज्याप्रमाणे
अभिजीत दुधे ने गोलंदाजी केली होती। चार चेंडूंवरती तीन धावांची आवश्यकता होती गोवा संघाला, आणि ज्या पद्धतीने अभिजीत दुधे ने गोलंदाजी केली होती। सुरेख चेंडू हलक्या तरी चेंडू स्टेअर करतोय शॉर्ट स्क्वेअर लेगला, शतरक्षण होतंय तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होताना दिसतोय, आणि दोन धावेने सांघिक धाव संख्या पोहोचली 42 धावा तीन गड्यांच्या मोबदल्यात। अप्रेटशिप चेंडूवर वर्सेस दोडामार क्रिकेट संघ या दोन संघ दरम्यान सामना रंगताना दिसतोय। नाणेफेक जिंकतोय दोडामार क्रिकेट संघ आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय टोपीवाला बोर्डिंगच्या आलिशान मैदानावरती। पुन्हा एकदा सज्ज गौरेश जमिनीलगतचा फटका निघतोय तो शॉर्ट स्क्वेअर लेगला, यशरक्षक गोपाळ भट्टा चेंडूवरती ताब मिळवतोय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अपुरा राहतोय तो दोन्ही फलंदाजांसाठी। एकेरी धाव संख्येने सांघिक धाव संख्या पोहोचते 43 धावा तीन गड्यांच्या मोबदल्यात। अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल, एक अचूक टप्प्यावरची गोलंदाजी गौरेश कांबळेची। प्रारंभीची दोन षटक 25 धावा, त्यानंतर गोलंदाजीमध्ये सुरेख भरती होत आहे फ्रेंडशिप चेंडूवर संघाकडनं, आणि संभाव्य मोठ्या फटक्यांपासून वंचित राहतोय तो दोडामार क्रिकेट संघ। पुन्हा एकदा सुरेख चेंडू ऑफस्टंपवरचा पॉइंटच्या क्षेत्रामध्ये स्टेअर करतोय, अंकुश बांबर्डेकर शतरक्षण करतोय तोपर्यंत एकेरी धाव करण्याची संधी, आणि एकेरी धाव संख्येने सांघिक धाव संख्या पोहोचते धावफलकावरती 44 धावा तीन गड्यांच्या मोबदल्यात। कुर्ला संघ कृपया व्यासपीठाच्या समोर या, 44 धावा तीन गड्यांच्या मोबदल्यात। कुर्ला संघ व्यासपीठा समोर येऊन उमेश मांजरेकर यांना भेटायचंय कर्णधाराने। कुर्ला संघ उमेश मांजरेकर व्यासपीठाच्या समोर आहेत, त्यांना येऊन कृपया भेटा। कुर्ला संघाचे कर्णधार आपण कुठे असाल तर त्वरित येऊन व्यासपीठासमोर उमेश मांजरेकर यांना भेटायचं आहे। धन्यवाद। या इनिंगची सांगता करणारं षटक अंकुश बांबर्डेकर याच्या हातामध्ये सुपूर्द केलं जात आहे, आणि गोलंदाजीवरती उजव्या हाताचा गोलंदाज अंकुश सज्जवतोय गोलंदाजीसाठी। यशरक्षक गोपाळ भट्टाकंडा चूक होते, ही चूक भोगावी लागते ती चार धावाने, बाईच्या स्वरूपात चार धाव मिळत आहेत आणि चार धावेने सांघिक धाव संख्या पोहोचते 48 धावा धावफलकावरती तीन गड्यांच्या मोबदल्यात। साजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहूया, झेल घेण्याची संधी, शतरक्षक झेल खाली येतोय आणि संभाव्य झेल जमिनीला दान होताना दिसतोय तो फ्रेंडशिप चेंडू संघाकडनं। चार धावा मिळत आहेत अंकुश बांबर्डेकर याच्या गोलंदाजीवरती, एक अष्टपैलू गोलंदाज ज्याला ओळखलं जातोय, मात्र गोलंदाजी बरोबर शतरक्षणाची जोडही महत्वाची असते, तो साधा सोपा झेल जमिनीला दान होताना दिसतोय फ्रेंडशिप चेंडू संघाकडनं। बांदा येथून या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय मकरंद यांचं येथे आगमन झालंय। बाबा परब मित्र मंडळ आणि मालवण स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने मी सन्माननीय मकरंद यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे। आपलं स्वागत आहे मकरंदजी। सन्माननीय बाबा परब हे पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील। फार बरं वाटलं मकरंदजी आपण इथे आलात, स्थानापन्न व्हा, धन्यवाद। प्रदीप चार गड्यांच्या मोबदल्यात 52 धावा धावफलकावरती। साजू नाईक याचा प्रयत्न होता डीप स्कोर लेगच्या डोकीवरनं फटका मारण्याचा, मात्र रोहन नाईक सुरेख झेल टिपतोय। साजू नाईकची खेळ समाप्त होताना दिसते दोडामार क्रिकेट संघासाठी, आणि अंकुश बांबर्डेकरला सफलता मिळताना दिसते फ्रेंडशिप चेंडू संघासाठी। नवीन फलंदाज मैदानात येतोय वैभव गवस नावाचा फलंदाज दोडामार क्रिकेट संघाचा, नॉट स्ट्राईक एंडला, तर स्ट्राईक एंडला अविनाश सज्ज होतोय दोडामार क्रिकेट संघाकडनं। सुरेख चेंडू ऑफ स्टंपवरचा बॅटची कडा घेतोय, यशरक्षकाच्या मागे जातोय, मात्र ती लय आज पाहायला मिळत नाही यशरक्षक गोपाळ भट्टाची, कारण ज्या पद्धतीने यष्टींच्या मागे शतरक्षण पाहायला मिळत असतं नेहमी, मात्र ते शतरक्षण आज पाहायला मिळत नाही गोपाळ भट्टाकडनं।
एकेरी धाव संख्येने 53 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना पुन्हा एकदा उसळी घेतलेला चंडू अंकुश बांबर्डेकरचा मंगेश दुरी दोन्ही हात समांतर करतायत. अवंतर धावेचा इशारा येतोय आणि अवंतर धावेने 54 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. आतापर्यंत सुरेख चेंडू म्हणावं लागेल. थोडस गती परिवर्तन चेंडू स्लोअर चेंज ऑफ पीस प्रकारचा चेंडू बीट करतोय उजव्या त्याचा फलंदाज तो वैभव गवत साठी. या इनिंगची सांगता करणारं षटक अंकुश बांबर्डेकर गोलंदाजीवरती. शटअपलेन पद्धतीचा चेंडू नोमॅन लँड्स मध्ये पडतोय. एकेरी धाव मिळतोय वैभव गवत साठी आणि दुहेरी धाव घेताना दिसतोय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेने सांघिक धाव संख्या पोहोचते धाव फलकावरती 56 धावा 57 धावांचं लक्ष. और बेल आयकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे तुझ्याकडून ऐकायला मिळालं मराठी असेल हिंदी असेल इंग्रजी असेल विविध भाषेतून आपण समालोचन ऐकतोय आणि मैदानावर दोन्ही संघ आपल्याच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अर्थातच आपल्या कोकणी आणि मालवणी इलाख्यातील समालोचन कक्षातून सुद्धा स्वागत सगळ्यांचा हात जोडून असं आपल्या मालवणी भाषेकडसून. सिंधुदुर्गाची बोलीभाषा अर्थातच मालवणी भाषा गोड मानून घ्या. ज्या भाषेवर आपण बोलताना अतोनात प्रेम केलात ती भाषा ऐकताना सुद्धा गोड मानून घ्या. 57 रनचा पाठलाग आणि 57 रनचा पाठलाग करण्याच्या इराद्यान सलामीची जोडी फ्रेंडशिप चेनवण संघाची. स्ट्रायकरांच्या दिशेनेच अर्थातच वन अँड ओनली गोपाळ बटा. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटला ज्याने एक वलय प्राप्त करून दिलं असं गोपाळ बटा आणि गोपाळला साथ देण्यासाठी गोपाळचा साथीदार नॉन स्ट्रायकरांच्या दिशेने. गोपाळ भटा स्ट्रायकर यांच्या दिशेने आणि गवस नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने. बॉलिंग मार्कवर साजू नाईक उर्फ बॉन्ड माय नेम इज बॉन्ड जेम्स बॉन्ड. ज्या बॉन्डने ह्या वर्षी कित्येक स्पर्धा गाजवल्या आपल्या चतुरस्त्र गोलंदाजीच्या जोरावर तो बॉन्ड बॉलिंग मार्कवर पहिलो चेंडू गोपाळ भटासाठी. 57 रनचा पाठलाग 6 आवरीत करण्याच्या इराद्यान गोपाळ भटाचा संघ मैदानात. पॉवर प्लेचा षटक फक्त 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आणि त्यामुळेच गोपाळ भटाचा इरादो असतो ह्या ओव्हरीत लांबलचक फटके मारायचे 1-2 तरी पाठभर वळ काढायचे 10-12 रन्स पहिल्या ओव्हरीत जमवायचे. बघूया यवजलेला कितपत साध्य होता गोपाळ भटाकडसून. पहिलो चेंडू बॉन्ड घेऊन येता उजव्या एसटीच्या बाहेरचो चेंडू कट करण्याचा गोपाळ भटाचा प्रयत्न. चेंडू रवलो मेडन पहिलो चेंडू पोलांडो समाप्त झालो. पहिलो चेंडू कुवांडो समाप्त झालो.
57 रनचा जो पाठलाग ज्या गोपाळ भटाच्या नावावर असत आतापर्यंत 31 हाफ सेंचुरी 29वी हाफ सेंचुरी वेदांत 11 हरमलच्या मैदानावर 67 धावांची खेळी 30वी हाफ सेंचुरी आरोंदेच्या मैदानावर असो गोपाळ सायकरेंच्या दिशेन हॅलो मोठो फटको कवरच्या दिशेन सुंदर क्षेत्ररक्षण आणि एक रन अगदी सहज पूर्ण झालो रोहित स्पोर्ट्सचे कर्णधार कृपया व्यासपीठासमोर येऊन उमेश मांजरेकर यांना भेटायचंय नाणेफेक साठी यायचंय आपण रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ले दुसऱ्या चेंडूचं खेळ झालो समाप्त धावसंख्या फक्त एका रन्सावर आणि गवस नवीन फलंदाज स्ट्रायकरांच्या दिशेन हलके स्टीअर केल्यान पॉईंटच्या दिशेन एक रन फक्त मिळतलो एका रन्सावर समाधान एका रन्सान आपल्या खात्याची बोनी केल्यान आपल्या खात्याची सुरुवात केल्यान गवसने आणि परत एकदा गोपाळ स्ट्रायकरांच्या दिशेन ज्या गोपाळान 31वी हाफ सेंचुरी आरोंद्याच्या मैदानावर राजू मांडलीकर चषक स्पर्धेत लगावली कोल्हापूरच्या संघाविरुद्ध केलेली 94 रन्सची मोठी कामगिरी 36 बॉलातली ही सुद्धा गोपाळची सगळ्यात मोठी कामगिरी तोच गोपाळ स्ट्रायकरांच्या दिशेन खराब चेंडू उजव्या एसटीच्या बरोबर बाहेर तिसऱ्या चेंडूचं खेळ झालो समाप्त आणि गोपाळ भटासाठी पुढचा चेंडू साजू कडसून मंचेकर स्टॉलच्या बाजूला दिलसुख फटको बाबा परब मित्र मंडळाचे कार्यकर्ते गोपाळ भटाच्या बॅट मधून चेंडू आकांड्याच्या दिशेन सुंदर क्षेत्ररक्षण दोन धावा तरी आपल्या संघासाठी नक्कीच वाचवता खेळाडू सुंदर फटको गोपाळ भटाचो साजूच्या वेगाचो फायदा घेण्याचो गोपाळ भटाचो इरादो होतो चेंडू तर सुंदर बॅटवर घेतल्यान चौथो चेंडू समाप्त धावसंख्या 5 रन्सावर 57 रन्सचा पाठलाग फ्रेंडशिप चेन्वण संघ करता ज्या संघान आतापर्यंत 1 लाखाची किमान 15 ते 20 बक्षिसा जिंकली 2 लाखाची 4 ते 5 बक्षिसा जिंकली आणि 50,000 बक्षिसाची तर गणतीच नसत अशा कित्येक स्पर्धांचं जवळपास 100 सांघिक बक्षिसा ज्या संघाच्या नावावर असतील असो फ्रेंडशिप चेन्वण संघाचं यशस्वी कर्णधार आणि आजचो यशस्वी सलामीवीर गोपाळ भटा स्ट्रायकरांच्या दिशेन 5 धावसंख्या चौथ्या चेंडूचा खेळ संपलो मोठो फटको गोपाळ भटाच्या बॅट मधून कारंजो उडालो दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि सुटलेलो जेल लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या वळ्यातून पडलेलो चेंडू आणि गोपाळ भटाचो जेल सोडणा म्हणजे देव देता आणि निरांकार पाठ घेता गोपाळ भटाक मिळालेला जीवदान गोपाळ भटा तुका अवेकिंग कॉल असा जर सामनो पूर्ण नेवचो असा तर तुका मैदानावर रवाचा असा आणि सगळ्यांची आणि ह्या स्थानदेवाची ते सुद्धा अगदी तीच इच्छा असायची आणि त्यामुळेच तुका मिळालेला जीवदान बॉन्ड मात्र निराश होता धावसंख्या होता 7 रन्सावर 5वा चेंडू समाप्त शेवटचा चेंडू शिल्लक मोठो फटको गोपाळच्या बॅट मधून कपडा वरसून चेंडू कव्हर सीमारेषेच्या बाहेर आकांड्याच्या पायलाडी चौकार गोपाळ भटाक दिलेला जीवदान किती महाग ठरता या साजूच्या शेवटच्या चेंडूवर सिद्ध होता आकांड्याच्या पायलाडी चौकार स्फोट वेंगुर्ला आणि कुर्ला मुंबई दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे रोहित स्फोट वेंगुर्ला आणि कुर्ला मुंबई रोहित स्फोट वेंगुर्ला और कुर्ला मुंबई यहां पर आ जाएगा टॉस के लिए रोहित स्फोट वेंगुर्ला और कुर्ला मुंबई दोनों टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें
और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। लावरीचो खेळ संपलो। खराब चेंडू उजव्याशीच्या बरोबर बाहेर, पंचांचा इशारा येलो वाईट चेंडूचो। वाईट चेंडू म्हणजे बघता भजी आणि मागता वडे, समुद्रात मासो आणि तडीक मॉल। एक डझन रन्स बघूक मिळाले, एक डझन रन, 57 रन्सचा पाठलाग। मोठो फटको मारण्याचा इरादो, परत एकदा चेंडू वाईड। वाईड चेंडू म्हणजे समुद्रात मासो आणि तडीक मॉल। 13 रन्स बघूक मिळालो। अमित पाटकर बॉलिंग मार्कवर अजूनही आपल्या चेंडूच्या टप्प्याच्या शोधात, सलग 2 चेंडू वाईड टाकल्यान। तिसऱ्यांदा तरी बघूया कसं चेंडू अमित कडून बघूक मिळतं। आडव्या बॅटने मारण्याचा गवसचा प्रयत्न हुकलो, आता मात्र सुंदर चेंडू होतो। टप्प पडल्यानंतर थोडस बाहेरच्या दिशेने स्पिन होता, चेंडू रवलो मेडन, धावसंख्या स्थिरावली 13 रन्सावर, 57 रन्सचा पाठलाग। दुसऱ्या बाजून गोपाळ बटाक मिळालेला जीवदान, आणि ह्या जीवदानाचा फायदा उठवण्याचा गोपाळचा इरादो। हॅलो हॅलो, प्रेक्षकांनी थोडी गर्दी कमी करायची विनंती आपल्याला। आपण सामन्याचा आनंद घेऊया, गर्दी कमी करा, कृपया विनंती आहे गर्दी कमी करा। परत एकदा वाईड चेंडू, थोडीशी चर्चा मैदानावर, आणि शिंदे सर असं जेव्हा गोलंदाज टाकता तेव्हा एकच सल्लो त्याका मालवणीत दिलो जाता, सारायले टाक। समोर जा काय सारायलेला दिसता त्याच्या चेंडू टाक। 14 धावसंख्या, 57 रन्सचा पाठलाग। रिव्हर्सिपचा फटको आकांड्याच्या पहिलाडी, नक्कीच चेंडू, लांब लचक फटको, पंचांचा इशारा येतात तो मोठो फटको असा। बघूया 4 येता की 6 येता, पाठभर वळ षटकाराचो, लांब लचक फटको आकांड्याच्या पहिलाडी रिव्हर्सिपचो, आणि ह्या षटकारानिशी धावसंख्या 20 रन्सावर। मोठो फटको गवसच्या बॅटमधून, लांब लचक षटकार, पहिलो षटकार मारल्यान गवसने। परत एकदा रिव्हर्सिप मारण्याचा प्रयत्न, चेंडू रवलो मेडन, धावसंख्या 20 वर थांबली। दुसऱ्या षटकात आक्रमक सुरुवात गवस कडून बघूक मिळाली। गोपाळ बटान एक चौकार, पण गवसच्या बॅटमधून पहिलो लांब लचक तो सुद्धा रिव्हर्सिपचा षटकार। खराब चेंडू फाईन लेगच्या कपड्यावरसून आकांड्याच्या पहिलाडी, माठवाच्या पहिलाडी, दुसरो षटकार ह्या औरीतलो, दुसरो पाठभर वळ अमितच्या पाठीवर। डी
डीजे चंद्रदीप आज वेगळ्याच रंगात असा आज खरोखरच नक्की चंद्रदीप तुझ्याकडून मनोरंजन सगळ्यांचा होताला. 26 रन झाले, 57 रनचा पाठलाग. दुसऱ्या आवरीतलो पाचवो चेंडू, मोठो फटको मारण्याचा इरादो, बॅटची आतील कट घेऊन चेंडू गेलो. पहिला कलाम लागला अण्णा नायकाच्या भाषेत, पहिलो गडी गारद झालो. संघाची धाव संख्या 26 असताना पहिलो धक्को आणि मैदानावर जाता असो खेळाडू, बादशाह खेळाडू सिंधुदुर्ग क्रिकेटचो, दाजी नाईक ज्याचं नाव, होडावडेचो सुपुत्र आणि टेनिस क्रिकेटवर ज्याच्या नावावर 18 अर्धशतक असत. 26 बॅटिंगची बक्षिसा, मॅन ऑफ द सिरीजची 17 बक्षिसा आणि 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा पराक्रम ज्यांनी 2 वेळा केलो. आणि साळगावच्या मैदानावर 7 चेंडूत 7 षटकार मारण्याचा पराक्रम असणारो, 86 बक्षिसा ज्याच्या घरात सगळे भिंती सजवतात असं होडावड्याचा सुपुत्र दाजी नाईक मैदानात जाता गवसची जागा घेण्यासाठी. 57 रनचा पाठलाग. दुसऱ्या आवरीत गवस आग खाता आणि इंगळे ओकता, 2 षटकार, पण त्यानंतर गवसची खेळी समाप्त आणि दाजी नाईक मैदानात. 26 रन पहिलो गडी गारत. हलक्याच अपील होता, ह्या अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी असलेला अपील पंचांनी फेटाळला. दुसऱ्या आवरीचो खेळ झालो समाप्त, धावसंख्या 26 रन्सावर. मैदानावर असलेले दोनही खेळाडू एकापेक्षा एक कामगिरीसाठी सरस असलेले, 31 अर्धशतकांचो बादशाह गोपाळ बटा आणि 18 हाफ सेंचुरीचो राजा दाजी नाईक. पडवेच्या मैदानावर 10 चेंडूत 55 रन कुटणारो दाजी आणि जय भंडारी चषकात उत्कृष्ट फलंदाज, मॅन ऑफ द सिरीज आणि अंतिम सामना सामनावीर अशी सगळी बक्षिसा ज्यांनी आपल्या घरात नेली असो दाजी नाईक मैदानावर. दुसऱ्या बाजून गोपाळ बटा, मॅन ऑफ द सिरीजची 20, बॅटिंगची 40 आणि उत्कृष्ट किपरची 10 बक्षिसा ज्याच्या घरात सजवलेली असत. स्वाभिमान चषक 2019 मॅन ऑफ द सिरीज, एसवी ट्रॉफी 2019 या 2-1 लाखाच्या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज गोपाळ बटा. एक जीवदान मिळाला गोपाळ बटाक. संघाची धावसंख्या 26 वर थांबली, 57 रन्सचा पाठलाग. 24 बॉल शिल्लक, 31 रन्सची गरज आणि गोलंदाजीत बदल. परत एकदा साजू बॉलिंग वारकर, साजू ज्याचं टोपण नाव बॉन्ड, माय नेम इज बॉन्ड, जेम्स बॉन्ड. साजू बॉलिंग मार्कवर गोपाळ बटासाठी 26 रन. परत एकदा जीवदान गोपाळ बटाक. गोपाळ बटाच्या बॅटची कट घेऊन गेलेलो चेंडू विकेट किपरला चकवून गेलो. 1 रनचा परत फायदो, 1 रनसानीची धावसंख्या 27 रनसावर. आणि गोपाळ बटा आज येताना कोणाचा तोंड बघल्यान विचारू हरकत नाही, कारण दुसरा जीवदान आणि दोनही जीवदाना साजूच्या बॉलिंग मार्कवर. साजूचं मात्र आज येळ खराब असा म्हटला जाता, येळ बरो त्याचो खेळ बरो, पण साजूचं आज शिंदे सर येळ खूपच खराब दिसतात. दुसरा जीवदान साजूच्या बॉलिंग मार्कवर. सत्तावीस रन दाजी नायकासाठी, खाता उघडणारो चेंडू साजूसाठी. मोठो फटको मारण्याचा दाजीचा प्रयत्न, चेंडू मात्र साजीचो अतिशय सुंदर होतो, हलकेच खेळून काढल्याने एका रनसासाठी. एका रनसानिशी आपल्या खात्याची बोनी केल्यान, आपल्या खात्याची सुरुवात केल्यान, धावसंख्या 28 रनसावर. 28 रन साजू मात्र आज जीव तोडून गोलंदाजी करता, पण साजूक फिल्डरांची तेवढी चांगली साथ नाही. गोपाळ बटाक 2 दिलेली जीवदाना, त्यानंतर गोपाळ बटाचा चौकार. बघूया ह्या 2 जीवदानाचा गोपाळ कसा फायदा उठवता. तिसऱ्या ओव्हरीत धावसंख्या 28 रन्सावर. हलक्या स्टीअर करल्यान पॉईंटच्या दिशेन, 1 रन तर अगदी सहज मिळतलो. डीप पॉईंट फिल्डर येतात, फील्ड करता, थ्रो करता, 1 रन्स बघता बघता अगदी सहज पूर्ण झालो. 1 रन्सानिशी धावसंख्या 29 रन्सावर. तिसऱ्या ओव्हरीचा खेळ प्रगतीपथावर.
21 बॉल शिल्लक 28 रन्सची गरज आणि दाजी नायकाच्या बॅटमधून एखाद दुसरा षटकार सामन्यात रंगत आणू शकता. मोठा फटको दाजीच्या बॅटमधून लांब लचक फटको आकांड्याच्या पायलाडी ज्या दाजीच्या षटकाराबद्दल आपण बोला होतो तो षटकार दाजीच्या बॅटमधून आणि ह्या षटकारांची धाव संख्या झाली ती 35 रन्सावर. पस्तीस रन्स मैदानाच्या बाहेर या दाजीच्या झेलाचं रूपांतर. हॅलो हॅलो अल्विन फर्नांडिसने घेतलेलो झेल. बादल यानंतरचा सामना होतोय रोहित स्पोर्ट वेंगुर्ला वर्सेस कुर्ला या दोन संघादरम्यान. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी या. रोहित स्पोर्ट वेंगुर्ला आपल्यासाठी शेवटचा कॉल असेल आणि कुर्ला टॉस केली अजय. त्यानंतर आणखी मोठं सामना बघूक मिळतलो. दरम्यान मैदानावर साजूसो एक मेडन चेंडू लांब लचक पाठभर वळ दाजी नायकाच्या बॅटमधून धावसंख्या 35 रन्सावर 57 रन्सचा पाठलाग फ्रेंडशिप चेनवण संघ करता. परत एक मोठा फटको लॉंग ऑनच्या दिशेन एक रन तर नक्कीच मिळतलो. सुंदर क्षेत्ररक्षण 10 नंबरच्या खेळाडूचा. तिसऱ्या ओव्हरीचा खेळ झालो समाप्त आणि धावसंख्या ह्या एका रन्सानिशी होता ती 27 रन्सावर 36 रन्सावर माफ करा 36 रन 57 रन्सचा पाठलाग. पहिल्या 3 ओव्हरीचा खेळ झालो समाप्त. 18 बॉल शिल्लक 21 रन्सची गरज 18 बॉल आणि 21 रन स्ट्रायकर यांच्या दिशेन दाजी नाईक. दाजी नाईकचा जुनी कामगिरी दाजीची आपण सगळी ऐकली. आज मात्र दाजी नवीन इतिहास लिहितो लागत ह्या मैदानावर. एक षटकार तर दाजीच्या बॅटमधून बाहेर पडलो. अजून एक षटकार बघूया ह्या ओव्हरीत दाजीचं बघूक मिळता काय. मनीष देसाई बॉलिंग मार्कवर गुणवान खेळाडू नाणेफेकीसाठी या. कुर्ला संघ अखूट टप्प्याचा चेंडू मोठा फटको आकांड्याच्या पायलाडी जाता की नाही. शेवटच्या क्षणी अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण 4 धावा आपल्या संघासाठी. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक साहिल वाईंगणकर वाचवताना दिसता. टाळीये साहिल साठी नक्कीच वादा हरकत नाही. लांब लचक फटको तो दाजी नायकाचो साहिलचा सुंदर क्षेत्ररक्षण फक्त 2 रन. सन्माननीय किशोर महाजन माजी तालुका अध्यक्ष पत्रकार संघ मालवण यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते. सुंदर चेंडू मनीष देसाईचो एक रन्स मिळालो. एका रन्सानी धावसंख्येत हलकेच बदल. धावसंख्या 39 रन्सावर चौथ्या ओव्हरीचा खेळ प्रगतीपथावर. बरोच वेळ शांत असलेलो गोपाळ भटापगुया काय करता मनीष देसाईच्या बॉलिंग मार्कवर. एक लांब लचक फटको दाजीच्या बॅटमधून बघितलो षटकार जातलो असं वाटलो पण शेवटच्या क्षणाक चेंडू मैदानात दिलो. कुर्ला संघ नाणेफेक जिंकतोय या पुढील सामन्याचे. आप जल्द से जल्द आपका फैसला सुनाइए. पहिले बॅटिंग करणे का फैसला और रोहित स्पोर्ट वेंगुर्ले टीम के लिए फिल्डिंग के लिए निमंत्रण. 6 ओवर का मुकाबला रहेगा. एक्केचाळीस धावसंख्या झाली. पंधरा बॉल शिल्लक 16 रन्सची गरज. गोपाळ भटाचा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न हुकलो. गोपाळ फक्त वलवता चेंडू मेडन रवता चेंडू पोलांडो रवता. धावसंख्या 41 वर स्थिरावली. 57 रन्सचा पाठलाग चौथ्या. दर्शन बांदेकर कृपया बाबा परब यांना भेटायचं आहे. आपण दर्शन बांदेकर व्यासपीठावर या. मोठो फटको गोपाळ भटाच्या बॅटमधून आकांड्याच्या पायलाडी लांब लचक षटकार गोपाळचं पाठभर वळ. जा गोपाळचा कॅच सोडला बॉन्डच्या बॉलिंगवर त्याचा पुरेपूर फायदा गोपाळ उठवता. 47 धावसंख्या फक्त 10 रन्सची गरज. परत एकदा गोपाळसाठी मनीष सुंदर चेंडू हलकेच खेळालो. एक रन्स तर अगदी सहज मिळतलो. फक्त एका रन्सावर समाधान आणि ह्या एका रन्सानिशी धावसंख्येत बदल 48 रन्सावर. चौथ्या ओव्हरीचा खेळ झालो समाप्त. रन झाले ते 48 म्हणजे 12 चेंडू अजून शिल्लक. फक्त 9 रन्सची गरज आणि मैदानावर दाजी नाईक एक लांब लचक षटकार मारताना दिसलो. 12 बॉल आणि 9 रन्स
यानंतर जो सामना आपण बघतलो कुर्ल्याचे खेळाडू आज मैदानावर खेळताना दिसतले. कुर्ला बॉईज संघाचा कर्णधार असा मुवीन खान ऑलराउंडर कर्णधार 22 चेंडूत विलेपारच्या मैदानावर मारलेले 50 रन, गोवंडीच्या मैदानावर 23 बॉलात मारलेले 50 रन, 23 बॉलात 74 हे त्याचा हायएस्ट स्कोर. आणि विलेपार्लेच्या मैदानावर तो स्कोर त्याचं बघितलो. बॅटिंगची पाच मोठी बक्षिसा, मॅन ऑफ द सिरीज पाच बक्षिसा सजवणारा खेळाडू मुवीन खान दिसलो कुर्ला संघाकडून. एकेरी धावेचा फटको गोपाळ भटाच्या बॅटमधून, धावसंख्येत हलकेच बदल, धावसंख्या 49 रन्सावर. अंकित खटाना सुद्धा दिसतलो हरियाणाचा खेळाडू, बादशापूरचा खेळाडू, बादशा खेळाडू, सहा चेंडूत सहा षटकार ज्यांनी बादशापूरच्या मैदानावर मारले. 15 पेक्षा जास्त हाफ सेंचुरी आणि 60 बॉल मध्ये 114 रन कानपूरच्या मैदानावर ज्यांनी मारलो तो अंकित सुद्धा दिसतलो. दर्शन बांदेकर पन्नास धावा फलकावर झाले, सात रन्सची गरज. आणि प्रदीप ह्या पुढच्या सामन्यात नक्कीच प्रेक्षकांचा भरपूर मनोरंजन. रवी कौशिक सुद्धा दिल्लीचा खेळाडू, यॉर्करचा स्पेशालिस्ट बघूक मिळतलो, गुडगावचा दिनेश शर्मा सुद्धा बघूक मिळतलो, ऑलराऊंडर खेळाडू हा दिनेश शर्मा. या चार मोठ्या खेळाडूंसमवेत अनेक मोठे खेळाडू आपणाक मैदानावर दिसतले. गोपाळ भटाच्या नावाचा कलाम लागला, गोपाळ भटा बाद होता पण बाद होण्यापूर्वी आपल्या संघाक एका मजबूत स्थितीत आणून ठेवता. 57 रन्सचा पाठलाग करताना धाव संख्या 50 रन्सावर. हॅलो, अक्षय खाटवळ मैदानात एक गुणवान खेळाडू फ्रेंडशिप चेनवण संघाचो. एकेरी धावेचा रूपांतर दुहेरी धाव करण्यात अगदी माहीर असणारो खेळाडू. दरम्यान दाजी नाईक बघ्या षटकारान सामना संपवता काय, सात रन्सची गरज हा आणि एक षटकार तर दाजीच्या बॅटमधून आपण बघितलो. एक चौकार आणि एक षटकार गोपाळ भटाच्या बॅटमधून पण बघितलो. गोपाळ भटा वैयक्तिक 21 रन्स काढले 57 रन्सचा पाठलाग करताना. लांब लचक फटको दाजी नायकाचो, आकांड्याच्या पैलाडी, माठवाच्या पैलाडी, धावसंख्या लेवल, एका रन्साची गरज, औपचारिकता बाकी. दाजी नायकाचो भय मैदानावर सिद्ध होता. घरात भय बापाशीचो, रानात भय वाघाचो, 10.5 मालिकेत भय अण्णा नायकाचो आणि क्रिकेटच्या मैदानावर भय दाजी नायकाचो. दुसरा षटकार दाजी नायकाचो, एका रन्साची गरज, सामनो जिंकाक फ्रेंडशिप चेनवण संघाक. लांब लचक पाठभरवळ परत एकदा दाजी नायकाचो आणि या सलग दोन षटकारांनीची दाजी नाईक सामनो जिंकून देता. दोडामार्ग संघ ह्या स्पर्धेत इतक्या लांबवर तुम्ही इलात, सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा भविष्य आम्ही तुमच्यात बघतो. तुमच्या पुढील वाटचालीसाठी बाबा परब मित्र मंडळाचे तुमका लाख लाख शुभेच्छा. दुसऱ्या फेरीत प्रवेश करणाऱ्या फ्रेंडशिप चेनवण संघाक खूप खूप शुभेच्छा देतोय. मालवणी समालोचनातून तुमची रजा घेतोय. जय हिंद, जय मालवणी. हॅलो वाळू व्यावसायिक बाळू तोरसकर, सन्माननीय बाळू तोरसकर यांचं या ठिकाणी स्वागत आहे. बाबा परब यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. स्वागत आहे तोरसकर साहेब आपलं.